आता आपण सेकंड रिएक्शन इंटरमीडिएट म्हणजे कार्बो एनायन्स किंवा कार्बेनियॉन समजून घेणार आहोत. हे कार्बो एनायन्स किंवा कार्बेनियॉन कसं तयार होते ते सांगतो. जेव्हा आता कार्बन आयटम तुमचा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटमला अटॅच असेल, एक्स कसा असेल, आता लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असेल, हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असेल कोणता, हा एक्स. आणि कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल, मोर असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याची जरा मोर असेल. तर हा शेअर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे घडून घेईल आणि नॅचरली या कार्बनवर काय होईल, एक निगेटिव्ह चार्ज तयार होईल. काय तयार होईल, निगेटिव्ह चार्ज, म्हणजेच टू इलेक्ट्रॉन्स तो दुसऱ्याकडे घडून घेईल, त्याच्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज होईल. तर त्याच्यामुळे या कार्बन पाशी टोटल इलेक्ट्रॉन्स 2, 2, 4, 2, 6 आणि 2, 8 जे त्यांनी दोन ओढून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस नाही राहणार, हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस राहणार आहे. त्याच्यामुळे नॅचरली याची डेफिनेशन देत असताना आपण याच्या नावातच याची डेफिनेशन आहे. जर आपण याची डेफिनेशन करतो म्हटलं कार्बो एनायनची, तर काय दिसाल, निगेटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस इज कॉल्ड ऍज कार्बो एनायन्स किंवा कार्बेनियॉन. म्हणून तुम्ही काय लिहिसाल, द निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, काय लिहिसाल, निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, निगेटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस, कार्बन असणारी स्पेसिस राहणार आहे, कार्बन स्पेसिस इज कॉल्ड ऍज, काय म्हणसाल, कार्बो एनायन्स किंवा कार्बो कार्बेनियॉन आयन्स इज कॉल्ड ऍज, इज कॉल्ड ऍज, काय म्हणसाल, कार्बो एनायन किंवा कार्बेनियॉन असं म्हणसाल. आता हे जो निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे कार्बेनियॉन, तर यांचं जर आपण हायब्रिडायझेशनचा विचार केला तर हा sp3 हायब्रिडाइज आहे. कसा आहे, हा sp3 हायब्रिडाइज आहे. म्हणजे याचा ऍक्च्युअली जर मी हायब्रिड पिक्चर काढतो म्हटलं तर 1, 2, 3, 4 हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर जे आपण काढतो तसंच काढणार आहोत. पण तीन बॉन्डिंग पेअर आहे आणि एक नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असेल निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे. तर त्याच्यामुळे आपण जर हे तीन ग्रुप जर याला बॉन्डिंग मध्ये दाखवले आणि एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असेल, तर यांचा शेप जो असते हे डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल, डिस्टॉर्ट म्हणजे चेंज झालेला टेट्राहेड्रल, म्हणून आपण याचा पिरॅमिडल इन शेप म्हणत असतो. काय म्हणत असतो, पिरॅमिडल इन जॉमेट्री म्हणत असतो. इट हॅज sp3 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन असते याचं. sp3 हायब्रिडायझेशन असून त्याचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर नाही राहत, कारण चार बॉन्ड पेअर नाही, तीन बॉन्ड पेअर आहे, एक लोन पेअर आहे, आणि म्हणून त्याचा शेप काय होतो, डिस्टॉर्ट होतो, चेंज होतो टेट्राहेड्रली, आणि हा पिरॅमिड सारखा येते, म्हणून याला पिरॅमिडल जॉमेट्री म्हणतात. आणि स्लाइटली याचा बॉन्ड अँगल 109 डिग्री पेक्षा कमी होत असते. ठीक आहे, तर आपण आता हे जे कार्बो आयनायन्स आहे यांच्याविषयी थोडक्यात माहिती करू की यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2, 2, 4, 2, 6 आणि 2, 8 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स, बघा लक्षात ठेवायचं आहे, कार्बो कॅटायन्स मध्ये 6 होते, इथे 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट शेल, आउटर मोस्ट शेल, त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 8 इलेक्ट्रॉन्स असेल. त्याच्यामुळे हे डिफिशियंट स्पेसिस नाही राहणार, इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, म्हणून इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असेल, आणि दॅट्स व्हाय इट कॉल्ड ऍज अ न्यूक्लिओफाइल, म्हणून हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होईल, न्यूक्लिओफाइल सारखा ऍक्ट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर इट हॅज sp3 हायब्रिडायझेशन, इट हॅज sp3 हायब्रिडायझेशन, याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन असते. पण sp3 हायब्रिडायझेशन जरी असेल तर त्याचा शेप टेट्राहेड्रल नाही राहत, डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल असते. आणि डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रलला आपण काय म्हणत असतो, पिरॅमिडल इन जॉमेट्री, याची जी जॉमेट्री असणार आहे ती पिरॅमिडल जॉमेट्री असेल, पिरॅमिडल इन जॉमेट्री, याची जी जॉमेट्री आहे ती पिरॅमिडल जॉमेट्री राहणार आहे. त्यानंतर इट अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, ही रिच असल्यामुळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस वर अटॅक करणार आहे. इट अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, तो डिफिशियंट स्पेसिस वर काय करणार आहे, अटॅक करणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट त्यांची स्टॅबिलिटी ऑर्डर पाहत असतो. स्टॅबिलिटी ऑर्डर कार्बोकॅटायनच्या रिव्हर्स असते यांची, म्हणून स्टॅबिलिटी ऑर्डर जे आहे याची, स्टॅबिलिटी ऑर्डर, स्टॅबिलिटी ऑर्डर रिव्हर्स ऑफ कार्बोकॅटायन्स, म्हणजेच
जो निकिल एनायन्स असेल तो मोर स्टेबल असेल, देन प्राइमरी प्राइमरी एनायन्स, देन सेकंडरी एनायन्स एंड देन टर्शियरी एनायन्स, लक्ष ठेवा. तर हे जे एनायन्स असतात ते यांच्यामध्ये प्राइमरी एनायन्स मोर स्टेबल असतो देन सेकंडरी देन टर्शियरी. कार्बोकॅटायनचे विरुद्ध आहे हे सर्व, बरोबर आहे. इट इज रिप्रेझेंटेड एज, याला पण इट इज रिप्रेझेंटेड एज. जनरली आपण याचं रिप्रेझेंटेशन कसं करत असतो, रिप्रेझेंटेड एज रिप्रेझेंटेशन कसं करणार, कार्बन वर निगेटिव्ह ऑर आर निगेटिव्ह असं याचं रिप्रेझेंटेशन करत असतो. आणि इट इज फॉर्म इन बेस कॅटलाइज रिएक्शन, जसं कार्बोकॅटायन ऍसिड कॅटलाइज रिएक्शन मध्ये तयार होत असतो. इट इज जनरली फॉर्म इन बेस कॅटलाइज रिएक्शन, इट इज फॉर्म इन बेस कॅटलाइज रिएक्शन, बेस कॅटलाइज रिएक्शन, बेस कॅटलाइज रिएक्शन मध्ये हा तयार होत असतो. तर अशा प्रकारे हे कार्बो एनायन्स आहे. तुम्ही डिफरन्स देऊ शकता कार्बोकॅटायन्स आणि कार्बो एनायन्स. बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला डिफरन्स विचारू शकते कार्बोकॅटायन्स आणि कार्बो एनायन्स विषयी. तर ही झाली माहिती तुमची कार्बो एनायन विषयी. तर कार्बो एनायन्स खूप साऱ्या रिएक्शन मध्ये तयार होत नाही, कार्बो एनायन्स खूप कमी रिएक्शन मध्ये तयार होतो. त्याचं कारण असं आहे की जनरली आपला फंक्शनल ग्रुप जो असतो तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. कार्बोकॅटायन्स तयार होण्यासाठी हा सॉरी कार्बो एनायन्स तयार होण्यासाठी हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह तुमचा कार्बन पाहिजे, आणि तेव्हाच तो आपल्याकडे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स कोडून घेईल आणि कार्बो एनायन्स तयार करेल, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे त्याच्यामुळं जनरली कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम कोणासोबत राहील, ज्या त्याच्यापेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम कोण आहे तर मेटल वगैरे. त्याच्यामुळं कार्बो एनायन्स ही जी रिएक्शन आहेत अशा प्रकारे, किंवा बेस कॅटलाइज रिएक्शन जसं अल्डोल कंडेन्सेशन आहे जिथे आपण ऍसिड अल्डिहाइड घेतला तर हा ऍसिडिक हायड्रोजन असतो, आहे की नाही. आणि आपण जर एखादा बेस इथे ऍड केला स्ट्रॉंग बेस तर हा काय करतो, हा एच पॉझिटिव्ह उडून घेतो आणि हे इलेक्ट्रॉन्स इथे देऊन टाकेल. अशा प्रकारे तुमचा निगेटिव्ह चार्ज कार्बनवर असणारा स्पेसिस तयार होईल, त्याला आपण कार्बो एनायनस म्हणणारा कार्बो एनायन प्लस एच टू ओ निघून जाईल. तर अशा प्रकारे हे कार्बो एनायन्स तयार होऊ शकते बेस कॅटलाइज रिएक्शन. ओ एच म्हणजे आपण बेस म्हणतो. तर अशा प्रकारे हे अल्डोल कंडेन्सेशन मधली एक स्टेप आहे. अशा प्रकारे तर हे कार्बो एनायन्स खूप साऱ्या रिएक्शन मध्ये तयार होत नाही, पण बऱ्याचशा रिएक्शन मध्ये जेव्हा तो तयार होतो तेव्हा तो दुसऱ्या कार्बन कार्बन सोबत बॉन्ड करू शकतो. कारण कार्बनवर निगेटिव्ह चार्ज हे खूप रेअर होते आणि हे जर तयार झाले तर हे दुसऱ्या कार्बन पॉझिटिव्ह सोबत कार्बन कार्बन बॉन्ड तयार करू शकते. म्हणून ह्या ज्या रिएक्शन असतात ते जनरली कार्बन कार्बन कमी कार्बन पासून जास्त कार्बन वाले कंपाऊंड तयार करायचे असेल, मोठा वाला कार्बन वाला कंपाऊंड, तर कार्बो एनायन्स इंटरमिडिएट तयार होत असेल, तर असं होऊ शकते. इथपर्यंत लक्षात आलं तर हे झालं कार्बो एनायन विषयी. आता राहिलेला आहे आपला फ्री रॅडिकल्स. आता फ्री रॅडिकल वर फोकस करू. तर फ्री रॅडिकल हे खूप कमी रिएक्शन मध्ये होत असते, त्याच्यामुळे फ्री रॅडिकल झालं की आपले रिएक्टिव्ह रिएक्शन इंटरमिडिएट एक प्रायमरी लेवलवर संपले. पण आपल्याला हे महत्वाचे काय की हे जे कार्बो एनायन कार्बो कॅटायन किंवा फ्री रॅडिकल तयार होतात त्यापैकी कोणता कार्बो कॅटायन कोणता कार्बो एनायन आणि फ्री रॅडिकल हा मोर स्टेबल आहे हे शिकायचं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी आता जे शिकवून राहिलो ते सर्व रिएक्शन बेसिक आहे. रिएक्शन मध्ये सबस्ट्रेट जेव्हा ब्रेक होतो बॉन्ड फिशन नंतर रिएक्शन इंटरमिडिएट तयार होतात. काही काही रिएक्शन मध्ये रिएक्शन इंटरमिडिएट तयार होत नाही, जे पाथ वन वाली रिएक्शन मी सांगितलं आहे पहिल्याच लेक्चर मध्ये. आणि नंतर इंटरमिडिएट वर हा रिएजंट काय करतो, अटॅक करतो. रिएक्शन इंटरमिडिएट झालं की आपल्याला रिएजंट वरही फोकस करायचा आहे की इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल जो आपल्या सबस्ट्रेटच्या फंक्शनल ग्रुपवर अटॅक करणार आहे, है की नाही. म्हणून प्रत्येक रिएक्शन मधला पार्ट जर समजून घेतला तर तुम्हाला रिएक्शन पार्ट करायचं कामच पडणार नाही. आणि चारच टाईपच्या रिएक्शन होत असते केमिस्ट्री मध्ये, बस ते चार टाईपच्या रिएक्शन किंवा कधी होते हे समजून घ्यायचं आहे. आणि बिंदास ते चापड आल्यावर त्या टाईपचे रिएक्शन आपल्याला समजूनच जाईल, पण त्याच्यासाठी हे इंटरमिडिएट वगैरेचं तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे, ठीक आहे.